व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, त्यामुळे छंदही वेगवेगळे असतात. बुलढाणा शहरात मात्र एका व्यक्तीने चॉकलेट वाटपाचा गोड छंद जोपासला असून या निर्माण होणाऱ्या गोडाव्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येतो आणि चॉकलेट वाटून चॉकलेट बाबांनाही समाधान भेटते. राजकारणी जनतेला चॉकलेट देतात असे नेहमीच कानावर पडते, तर चॉकलेट दिसले की मुले चॉकलेटवर तुटून पडतात. वर्षातून एकदा येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या सत्रात चॉकलेट डेला चॉकलेटची खैरात केली जाते. बुलढाण्यात मात्र बाराही महिने भेटेल त्यांना चॉकलेट देऊन तोंड गोड करण्याचे काम शिवशंकर नगरातील रामदास सीताराम पवार हे करीत आहेत. रामदास पवार यांनी वयाची 60 ओलांडली असून ते जिल्हा पोलीस दलातून पोलीस हवालदार म्हणून 2019 सेवानिवृत्त झाले आहे. 2006 दरम्यान त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयात सेवा दिली. या दरम्यान पोलीस सेवेत नवीन भरती झालेल्या तरुणांनी प्रशिक्षणादरम्यान चांगले काम केले की त्यांना ते चॉकलेट देऊन प्रोत्साहित करायचे. पुढे 2019 सेवानिवृत्त झाले तरीही पवार यांचे चॉकलेट वाटणे बंद झाले नाही. सध्याही ते दररोज 50 रुपयाचे चॉकलेट विकत घेतात आणि शहर, ठाणा, ग्रामीण पोलीस स्टेशन, SP ऑफिस तर कधी पोलीस मुख्यालय येथे जाऊन ते पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच रस्त्यात जे भेटेल त्यांना चॉकलेट देऊन त्यांचे तोंड गोड केल्याशिवाय त्यांचा दिनक्रम पूर्ण होत नाही. बच्चे कंपनी त्यांना चॉकलेट काका म्हणून ओळखतात, तर पोलीस दलात त्यांना चॉकलेट बाबा म्हणतात. त्यांच्या या छंदामुळे अनेकांच्या जिभेवर गोडावर उठतो आहे. रामदास पवार एक आमच्याकडे रिटायर झालेले कर्मचारी आहेत. मी बुलढाणा ग्रामीणला नवीन 1 वर्षापासून मागील काम करतो आणि मी नवीन जेव्हा हजर झालो इथे तेव्हा ते एका दिवशी अचानक माझ्यासमोर आले आणि त्यांनी मला चॉकलेट दिली. तर मी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत राहिलो की मला हा व्यक्ती मला का चॉकलेट देतो. त्याच्यानंतर माझ्या बाजूला जे कर्मचारी होते त्यांनी सांगितलं की साहेब म्हणे आपले रिटायर्ड कर्मचारी आहेत आणि त्यांना पूर्वीपासून ही चॉकलेट देण्याची सवय आहे, त्यामुळे ते तुम्हाला देत आहेत, तुम्ही घ्या. त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की हे पोलीस मुख्यालय ते प्रशिक्षण देत होते नवीन प्रशिक्षणार्थीला आणि त्या दरम्यान त्यांना ते काम करून घेण्यासाठी त्यांना ते चॉकलेट वाटण्याचा छंद जडलेला आहे आणि ते तो त्याने अद्यापर्यंत ते जोपासलेलं आहे आणि ते वेगवेगळ्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या ऑफिसमध्ये ते नेहमी येऊन सगळ्यांना चॉकलेट देतात आणि एक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन देतात. खूप चांगलं काम करतात. रामदास पवार हे आमचे पोलीस हवालदार आहेत. ते 2019 रिटायर झाले. पूर्वी ते आमच्या पोलीस मुख्यालयाला नवीन प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी मास्टर म्हणून काम करायचं. विद्यार्थ्यांकडून म्हणजे ट्रेनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून चांगलं काम करून घ्यायचं असेल तर त्यांना काहीतरी आपण चांगली सवय लावली पाहिजे. ह्यासाठी त्यांच्या डोक्यात संकल्पना आली की आपण यांना जर चॉकलेट दिलं तर हे उत्साहाने काम करतील. आणि ते त्यांची 2006 ती सवय होती. त्यानंतर 2019 ते रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर थोडा पॅरालिसिसचा आजार वगैरे त्यांना झाला होता. तर पॅरालिसिस आजारामधनंही बरे झाल्यानंतर त्यांची जी सवय होती ती त्यांनी कायम ठेवलेली आहे. त्यांचं वय आता 61 आहे. ते मूळ राहणार शिवशंकरनगर ह्या भागात ते राहतात. मूळचे राहणार वरवणचे आहेत. पण जेव्हा ते सकाळी 10 घराच्या बाहेर निघतात त्यावेळेला रोज 50 रुपयाचे चॉकलेट खरेदी करायचे, खिशात ठेवायचे आणि रस्त्याने जो भेटत जाईल त्याला ते चॉकलेट देत जायचं अशी त्यांची सवय आहे. आणि ते सरकारी कार्यालयात सुद्धा फिरत असतात. सोबतचे कर्मचारी, पूर्वीचे कर्मचारी ह्या सगळ्यांना मग ते कधी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन, कधी सिटी पोलीस स्टेशन, कधी ADPO कार्यालय, कधी आमचं आयुक्त आमच्या SP सरांचं जे कार्यालय आहे त्या सगळ्या कार्यालयात ते सगळ्यांना चॉकलेट देतात आणि त्यामागे त्यांना एक आंतरिक समाधान मिळतं की बाबा जर मी हे असं केलं नाही तर माझा दिवस पूर्णही होत नाही आणि मला जेवणही जात नाही आणि मला आनंदही वाटत नाही. आणि ह्या मागची मी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला हे असं करायची प्रेरणा कशी काय निर्माण झाली. तर साहेब म्हटले चॉकलेट लोक असं म्हणतात की आपल्याला दुसरे लोक चॉकलेट देऊन आपलं काम टाळतात, पण मी असलं काही करत नाही, मी चॉकलेट देऊन काम करून घेतो. आणि MCN न्यूज करिता ज्ञानेश्वर पाटील, बुलढाणा.